त्यांचं म्हणणं असं आहे की व्हीप आम्हाला जो दिला आहे तो यांना द्यायचा अधिकारच नाही आहे, याचा अर्थ व्हीप मिळालेला आहे. व्हीप कोणाचा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ऍडमिटेड फॅक्ट असताना याच्या बाबतीमध्ये वेळ काढूपणाचं धोरण काढू नये. निवडणुकांपर्यंत वेळ खेचायचा प्रयत्न करतायत का हा प्रश्न आहे. आणि हे जे बेकायदेशीर सरकार आज आहे, उद्या समजा हे सगळं सरकार गेलं तर त्यांनी वर्ष दीड वर्षामध्ये घेतलेले सगळे निर्णय हे सगळे बेकायदेशीर होतील. आजच्या दिवसामध्ये या सुनावणीची प्रोसिजर काय असेल याच्या संदर्भात ती रूपरेषा ठरणार होती. या बाबतीमध्ये दोन्ही बाजूच्या वकिलांचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं. आमचं म्हणणं आमच्या तर्फे ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी म्हणलं की या सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाने जे काय निकष आपण दिलेले आहेत त्या निकषाप्रमाणे ही सुनावणी व्हावी. आणि आपल्याकडे ते मॅटर सुनावणीसाठी पाठवलेलं असताना या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारची साक्ष पुरावे याची तपासण्याची गरज नाही. त्याचं कारण असं आहे की हे सगळे ऍडमिटेड फॅक्ट्स आहेत. कारण राज्यपाल या सुनावणीमध्ये म्हणजे राज्यपालांचा याच्यामध्ये रोल होता, राज्यपालांनी शपथ दिलेली आहे ही ऍडमिटेड फॅक्ट आहे, मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे ही ऍडमिटेड फॅक्ट आहे, त्यांनी जी पत्र पाठवलेली आहेत ती रेकॉर्डवरती आहेत ही ऍडमिटेड फॅक्ट आहेत. असे पाच मुद्दे जे आहेत त्याच्यामध्ये आता राज्यपालांना बोलावणार का सुनावणीसाठी, मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली याच्या बाबतीत कोण नाकारत नाही. तिसरा मुद्दा असा आहे की त्यांनी व्हीप जे म्हणत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की व्हीप आम्हाला जो दिला आहे तो यांना द्यायचा अधिकारच नाही आहे, याचा अर्थ व्हीप मिळालेला आहे. व्हीप कोणाचा हे ठरलेलं आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ऍडमिटेड फॅक्ट असताना याच्या बाबतीमध्ये वेळ काढूपणाचं धोरण काढू नये. आणि म्हणून अध्यक्षांनी ताबडतोब त्यांनी त्यांच्या वकिलांनी ही मागणी केली की हे मॅटर याच्यामध्ये पूर्णपणे साक्षात चालली पाहिजे, उलट तपासणी झाली पाहिजे आणि पूर्ण नॅचरल जस्टिस ज्याला म्हणतो त्याला आम्हाला मिळाला पाहिजे. परंतु आजपर्यंत देशामध्ये डिस्क्वालिफिकेशन पिटिशन ज्या चालल्या त्यामध्ये कधीही असं झालेलं नाही. डिस्क्वालिफिकेशन पिटिशन ज्या कलमाखाली ही दोन कलम जी आहेत 2(1)(a) 2(1)(b) या खाली जे डिस्क्वालिफिकेशन आहे त्या डिस्क्वालिफिकेशनमधले सगळे कागदपत्र ही सभापती किंवा अध्यक्षांच्या कार्यालयामध्ये आता आहे आणि त्याच्यामध्ये डिस्प्यूट असायचं कारण नाही. त्याचं कारण ती सध्या त्यांच्या कस्टडीमध्ये आणि म्हणून कुठल्याही प्रकारची साक्ष पुरावे किंवा बाकीचा वेळ न घालवता अध्यक्षांनी ताबडतोब हे डिसिजन दिलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आमच्या वकिलांनी आज केलेली आहे. म्हणून याच्या बाबतीमध्ये आम्ही ही सगळी पिटिशन्स क्लब करावी असा अर्ज आम्ही केलेला आहे. त्याचा निर्णय देखील लवकरात लवकर ते देतील आणि त्या बाबतीत त्यांनी जे निर्णय देतील त्याच्यावरती आम्ही ठरवू की सुप्रीम कोर्टात जायचं की नाही. आज त्यांनी जे सांगितलं त्याच्यावर दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपलं म्हणणं मांडलं. आता हा जो वेळ काढूपणा आहे हा सुप्रीम कोर्टात आम्ही दाखवून देऊ की कशा पद्धतीने ते वेळ काढण्याचा प्रयत्न करतायत. आणि सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी आपली निरीक्षण नोंदवलेलं आहे आणि याच्या बाबतीत आम्हाला वाटलं की ते जर वेळ काढू पण करतायत तर सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचा आमचा अधिकार आहे, तो आम्ही अधिकार वापरू. पण हे प्रकरण आता असं आहे की आता पुढच्या वर्षी निवडणूक आहे, निवडणुकांपर्यंत वेळ खेचायचा प्रयत्न करतायत का हा प्रश्न आहे. आणि हे जे बेकायदेशीर सरकार आज आहे, उद्या समजा हे सगळं सरकार गेलं तर त्यांनी वर्ष दीड वर्षामध्ये घेतलेले सगळे निर्णय हे सगळे बेकायदेशीर होतील. हे बेकायदेशीर सरकार अशा प्रकारचे निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून आम्ही ताबडतोब कोर्टाकडे ही मागणी करू की बेकायदेशीर सरकार आहे याचा निकाल काय तो लवकर लावा. सर वेळापत्रक आज त्यांनी वेळापत्रक दिलेलं नाही. आम्हाला अपेक्षित होतं वेळापत्रक ते देतील परंतु आज त्यांनी वेळापत्रक दिलेलं नाही. आम्हाला असं वाटतंय की त्याच्यामध्ये थोडासा वेळ काढता येते परंतु आता प्रकरण असं आहे की त्यांच्याकडे आहे ते काय निर्णय घेतात हे बघून तुमची रणनीती ठरवली जाईल.